भंडारा पोलिसांनी 167 किलो गांजा पकडला. ही कार्यवाही रात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की उडिसावरून XUV गाडीमध्ये गांजा भरून येत आहे. त्या आधारे रात्री पोलिसांनी गस्त लावली. वाहनांची तपासणी सुरू केली असता अखेर एका वाहनात मागच्या डिक्कीत प्लास्टिक बोरीमध्ये काहीतरी असल्याचे आढळून आले. त्याला उघडल्यावर त्यात गांजा दिसून आला. लगेच पोलिसांनी गांजा तसेच XUV गाडीसह 2 आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा हद्दीमध्ये एक NDPS घेऊन जाणारा एक गाडी जात आहे अशी एक सूचना मिळाली होती. त्या सूचनावर आम्ही भंडारा सिटी पोलीसची एक टीमनी त्याच्यावर कारवाई केली. तो व्हीकल सापडला, BTB मार्केटमध्ये तो व्हीकल मिळाला. त्या व्हीकलमध्ये सुमारास 167 KG गांजासोबत 46 लाखचा मुद्देमाल टीमनी जप्त केलेला आहे. यामध्ये 2 आरोपी अरेस्ट झालेले आहे, बाकीचे आरोपी अरेस्ट करण्याची कारवाई चालू आहे. जे गांजा होता ते उडिसावरून आला होता, ते वेगवेगळी ठिकाणी त्यांना द्यायची होती. याच्यामध्ये लिंक विशेष म्हणजे नाशिकसाठी ह्या गांजा जात होता. भंडारासाठी याचा काय संबंध आहे सुद्धा आता पुढील तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू. जे काही पेडलर भंडारा नाशिक किंवा पुणेचे आहे याच्यामध्ये सहभागी त्यांना पुढील तपासामध्ये निष्पन्न करून आम्ही कारवाई करणार आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज भंडारा.